अरे कशाला ते बिचारा कॅल्क्युलेटरला आपटतोस? बिघडलाय तो. हां मग मला सांग ना, मी रिपेअर करून देतो. हो परवा दिनात नंबर तरी दिसत होते, आता तेही नाही. ओ बाबा कुठे चाललेत घाई गाय? ऑफिस उघडायला चाललेत का? अरे गालगुंड झाले, नको जाऊस ऑफिसला. गालगुंड नाही रे बाबा, खातोय मी. अरे ऑफिसला जाऊ नको का? ऑफिसला जाऊ नको. साहेबांनी मला लवकर बोलवलंय, काहीतरी सरप्राईज आहेत म्हणाले आहेत. हे मेमो तर नाही देणार ना? मेमो जाऊन येतो ऑफिसला, मग तुला कसं मारतो याचा डेमो देतो. जातो. हो काय हे लागले ना तुला? किती घाई हो, किती घाई. अगं ऑफिसला जातोय ना म्हणून. हे बघा अति घाई संकटात नाही. अगं संकट नाही, संधी चालून आली आहे मला ऑफिसमध्ये. तुम्ही ऑफिसला निघालाय? मग काय रोज मटक्याच्या अड्ड्यावर जातो? नाही, चावरे बाबांनी सांगितलंय पुढचे 2 दिवस तुमच्यासाठी अतिशय प्रतिकूल आहेत. या 2 दिवसात तुम्ही घराबाहेर अजिबात पडायचं नाही. भैया उगाच त्या चावऱ्याचं मला काही सांगू नको सा. तो चावरा म्हणजे आडवी जाणाऱ्या मांजरीपेक्षा पण डेंजर आहे. आणि मी जर ऑफिसला गेलो ना, इकडे बसून राहिलो ना, कायमची प्रतिकूल परिस्थिती येईल आपल्यावरती. असं काय करतो मला? हे बघा बाबांचा आदेश आहे तसा. ए तू उगाच त्याचे भलते सलते आदेश मला इथे येऊन ऐकू नको सा. आता त्याला असेल तिकडे जाऊन मारेन मी. अहो का असं बोलता? ऐक खरच मलाही आज आश्चर्य याचच वाटतंय की रणजितला पोस्टातून काय सरप्राईज मिळणार आहे. माझ्या उभ्या हयातीत मी यापेक्षा मोठा विनोद ऐकलेला नाही. रणजित ऑफिसला लवकर गेलाय खरा, पण तो परत येईपर्यंत माझे कान मी टवकारून बसलोय. फार पूर्वी लोक पोस्टाच्या पत्राची ज्या आतुरतेनं वाट पाहायचे ना, त्याच आतुरतेनं मी आज रणजितची वाट पाहतोय. कधी एकदा संध्याकाळ होतीये. अरे 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 हळू 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 हळू. अरे काय, तुम्ही स्वतःला घ्या, स्वतःला घ्या. छानपैकी गरम होत आहे ना, घ्या. बाबा हे घ्या, मी तुमच्यासाठी थंडगार कैरीचं पन्ह आणलं आहे. चुकलं का काही? पन्ह आणलं आहे कैरीचं थंडगार बघू. किती बरं वाटलं, मन प्रसन्न झालं. ओ बोलतो बोलतो. दया गुरुदेव विचारतायत, मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही कटाक्षाने पाळताय ना? हो बाबा, तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी अगदी कटाक्षाने पाळते. नाही काय आहे, सध्या तुमच्यावर सर्व ग्रहांची वक्रदृष्टी आहे म्हणून सावध केलं. कितीही वक्रदृष्टी असली तरी तुमची कृपादृष्टी सदैव माझ्यावर आहे, म्हणजे आमची सगळी संकट टळतील बाबा. दया काय हो, काय झालं? अगं एक गुड न्यूज सांगणार होतो, पण ही पनवती समोर बसली आहे ना. पनवती? अपमान, घोर अपमान. दया माझा असा अपमान करण्यासाठी मला इथे बोलवलं का? एक मिनिट धर ना. अहो तू किती वेळा सांगितलं बाबांचा अपमान करत जाऊ नका म्हणून, गप्प बसा बरं. अहो सांगा ना कशासाठी आला होता ते. अगं माझ्या साहेबांनी सांगितलंय ते उद्या प्रमोशन साठी माझी शिफारस करणार आहेत. अगं बाई माझा आणि आपटेचं प्रमोशन ड्यू आहे ना, आणि साहेबांची मर्जी माझ्यावरच आहे, त्यामुळे माझंच प्रमोशन होणार. अहो होणार म्हणजे काय होणारच? अशक्य, याचं प्रमोशन होणार नाही असा वरून आदेश आलेला आहे. बाबा असं काय बोलताय तुम्ही बाबा? तुला आश्चर्य नाही वाटत? कसलं? हा प्रत्येक वेळेला माझ्या हातनं कामार खातो याचं. अरे तुझ्या चावऱ्या, तुझं प्रमोशन होणार नाही ही काळ्या दगडावरची रेग आहे. ते वाटेल तेवढे शाप दे मला, पण लक्षात ठेव माझं प्रमोशन होणारच. असं ठीक आहे, मग आता माझं ऐक. तुझं प्रमोशन झालं तर मी माझा मठ बंद करीन, माझी बाबागिरी सोडून देईन. पण जर का तुझं प्रमोशन नाही झालं तर तू जे सांगशील ना ते मी करेन. चल बघ, आयुष्यभर माझी सेवा करावी लागेल, माझा गुलाम बनून राहावं लागेल. हा चल ठीक आहे, झालं तुझं. निक निक. आता निघतोय मी, पण माझी जबान आहे, तुझं प्रमोशन होणार नाही म्हणजे नाही.
हे आणि हे पण घे। रंजीत गुलाबजी साहेब, तुला आपल्या प्रमोशनच्या ड्यू बद्दल कळलंच असेल। म्हणजे काय, संवेदनशील माणसाचे इमोशन आणि ऑफिसातलं प्रमोशन हे कधीच कोणापासून लपून राहत नाही। पण तुमच्यापासून हेही लपून राहिले नसेल की प्रमोशन साठी आपल्या दोघांमध्ये स्पर्धा आहे। स्पर्धा कसली आपटे साहेब, ज्याला मिळेल त्याचं प्रमोशन, ज्याला नाही मिळणार त्याला नंतर कधीतरी मिळेल। नाही पण मला सिरियसली असं वाटतं ना की प्रमोशन तुलाच मिळायला हवं। नाही आपटे साहेब, असं काय बोलताय, तुम्ही सिनियर आहात। फक्त 6 महिने आणि सिनियरिटीचं काय घेऊन बसलाय, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त सिन्सिअर आहात, यू डिझर्व इट। नाही आपटे साहेब, प्रमोशन तुम्हालाच मिळायला हवं। अरे छोडो यार, प्रमोशन कोणालाही मिळू दे, आपण आधीच सेलिब्रेट करूया। चल हे घे पेढे खा। अरे तुम्ही पेढाडलात क्या, म्हणजे आधीच सगळी तयारी। आपण तयारच असतो। अरे काय, मगाशी माझं जेवण झालेलं मस्त, म्हटलं स्वीट डिश खाऊया, पण नव्हती काही, तुम्ही पेढा आणलात, थँक्यू। ऑल द बेस्ट संजीत, ऑल द बेस्ट, कीप इट अप। मस्त पेढा, वा एवढं मस्त मावा ठासून भरलं त्याच्यामध्ये। खा खा पेढे खा। मजा मजा आली। खा खा मावा पेढा आहे। झोपायला लागली हो, झोप पण ना, मी झोपणार नाही। हा मी झोपणार नाही हा अब्दुल साहेब, मी काम करतो ना माझ। विद्वांस रणजित विद्वांस, हा माणूस ऑफिस मध्ये चक्क खोडतोय। तुम्ही पहिल्यांदा पाहता एवढंच। म्हणजे अहो सर, हे त्याचं रोजचंच आहे। मी त्याला कितींदा समजवलं की तू असं ऑफिस मध्ये झोपू नकोस। मी त्याला म्हणालो की माने साहेबांनी बघितलं तर म्हणतो कसा काय, लोक जसे घर कोंबडे असतात ना, तसा आपला माने केबिन कोंबडा आहे। एकदा का तो केबिन मध्ये गेला की परत काही तो बाहेर येत नाही। म्हणाला हो, दिस इज टू मच। मिस्टर विद्वांस, मिस्टर विद्वांस जागे व्हा, झोपू दे ना, नको ना त्रास देऊ, जा काम कर। जरा डोळे उघडून बघा, मी माने। कोण माने, देव जाणे। मिस्टर विद्वांस उठा, उठा आधी। मला वारा घाल, वारा घाल। अरे हे असे ऐकणार नाहीत। कानात का पाणी टाक, सकाळी सकाळी कानात। अरे माने साहेब, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। मी झोपलो होतो काय? हो, आणि मी तुमच्या मानेवर बसलो होतो। होय काय, मान दुखत नाही माझी? शट अप। इथे मी तुम्हाला प्रमोशन साठी रेकमेंड करायला आलो होतो। नाही पण आता प्रमोशन विसरा, आता मी तुम्हाला 1 आठवड्यासाठी सस्पेंड करतोय। सस्पेंड? माझ्या केबिन मध्ये येऊन लेटर घेऊन जा। ओ साहेब ऐका, साहेब हो थांब ना।